नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिजित आणि आपण पाहतात आपला शेतकरी मित्र हा यूट्यूब चॅनल. आज आपण एचएफ गायींचा फार्म कव्हर करत आहे. मान यांच्या शेडवरती आहे आपण आज. नमस्कार मालक. नमस्कार. आपलं नाव काय? दत्ता माने. दत्तात्रय माने. आपला हे पत्ता कुठला येतो इथला? दत्तात्रय मारुती माने, नलबंदवाडी. नलबंदवाडी. आपल्या फार्मवरती किती गाय आहेत सध्याला? आता 15 आहे. 15 गाय आहेत त्या? पूर्ण सगळ्या एचएफ गाय आहेत ना? 15 मध्ये दूध किती देते त्या? 15 मध्ये 12 चालू आहे. 12 दुधाला चालू आहे त्या. दूध किती जाते? सकाळभारी 1600, संध्याकाळी 100. सकाळभारी 1600, संध्याकाळी 100 लिटर दूध जाते. दूध काय दारण जाते? दूध आता पहिलं 25 जातो, आता 23. म्हणजे 25 दर दिवस येऊन 23, 23.5 रुपये. 23.5 रुपये. म्हणजे दूध वाढता, म्हणजे कुठं वाढता? सह्याद्री डेअरीला वाढता. बरं, आता चालूला आपले जनावर दुष्काळी परिस्थिती आहे, चाऱ्याचं काय नियोजन केलंय? काय ऊस फक्त पूर्ण ऊसावर? ऊस आणि कडबा. ऊस आणि कडबा. कडबा म्हणजे आपला घरचा आहे का? विकत घेतला. विकत घेतला. काय भाव घेतलाय? 26,000. 26,000 रुपयाला 1000 कडबा, 1000 पेंड्या 26,000 रुपयाला. मित्रांनो, आपण या एचएफ गाई पाहत आहात. एचएफ गाई पूर्णपणे स्वतःच्या शेडवर सगळे तयार केले. आपला शेड किती साली चालू केला आपण? 2005 साली. 2005 साली. 2005 साली किती जनावर होते आपल्याला? 2 गाई. 2005 साली फक्त 2 गाई. 2 गाईपासून आपण एवढा शेड तयार केला. आता सध्याला किती जनावर आहेत सगळी? आता सध्याला सगळी 29 आहे. 29 आहे. मित्रांनो, आपण एका गाईची सेपरेट माहिती घेऊया. मालक, ही गाय आता ताजी वेलेली दिसते सकाळी वेळी. ही काय झालं हिला? आता कोंड आहे. कोंड आहे म्हणजे कोंड झालं. कितो वेत आहे हिचं? चौथ्या वेताची गाय आहे का? कोंड झालं. मित्रांनो, आता ताजी वेलेली गाय आहे. ही कारवड आहे का गाय? किती महिन्याचं आहे कारवड? महिना गाप जाऊन 9 महिना. जलमल्यापासून 9 महिना. मित्रांनो पहा, 9 महिन्यात जनावर कसे सांभाळणी, कसे टाईट असल्यामुळे जनावर कसं तयार झालेलं आहे. 9 महिन्याचं कारवड आहे मित्रांनो. गाईच सांभाळ एकदम, म्हणजे रखरखाव एकदम ठीक आहे. अपुऱ्या जागेमुळे आपल्याला शेती किती आहे मालक? 6.5 एकर आहे शेती. आपण मुक्त गोठा का केला नाही? पैसे अडचणी ना परिस्थिती. आता चाललं आपल्या ह्या शेडला किती खर्च आला? आता सध्या 1,00,000 रुपये आला. 1,00,000 रुपये मध्ये पूर्ण शेड तयार झालाय. किती फुटी पत्र आहे असं? 12 फुटी इकडे, 12 फुटी. 25 एक पट्टी, 1 फुटाची 25 फूट झाला सगळा. आता वेलेल्या गाय कुठल्या कुठल्या चाल ना? ही चालू गाय असणार आहे. आता ही गाय जी उभारली आहे, समोर उभारलेली गाय, ही किती पिळते दिवसाला? सकाळी 16 आणि रात्री 14, म्हणजे 30 लिटर 2 टायमाचं दूध देते गाय. आता सध्याला चालू. आता म्हणजे येऊन किती दिवस झाले ना? 2 महिने झाले. दुष्काळामुळे पाण्याचा अभाव असल्यामुळे आपल्याला जनावरे जरा घाण दिसतील. टँकरनं पाणी चालू आहे शेडला. गायची कास पहा तुम्ही. पूर्णपणे काळ्या भांड्या कलरची गाय आहे. ही किती देते दूध? 17 लिटर देते एका टायमात. 17 लिटर म्हणजे सकाळी किती पिळते? सध्या तर कमी आहे, पण सकाळी 18-17 देते दूध. म्हणजे 15-16 म्हणजे 32-33 लिटर दिवसाचं दूध देते गाय. ही विकती दुहेरी एका रेंजची द्या. हिला 2 महिने दिवस असला. म्हणजे आपल्या गाई सगळ्या ही आपल्या घरच्या गायीपासून तयार केलेली आहे. विकत काय जाणलेलं नाही. आता चालू आहेत काय विकायची वगैरे, काय कमी वगैरे करायची काय इच्छा आहे काय? आता सध्या नाही. नाही ना. पलीकडच्या गाय कवर. ही गाय आता गाब आहे का? दुधाला चालू आहे का? चालू आहे ना. किती देते दूध ही दिवसाला? आता 2 टायमाचे 13-14 लिटर दूध देते. तुम्ही जनावर म्हणजे आपलं वासरू झाल्यानंतर त्याची शिंग जाळत नाही का? जाळते. ह्या वर्षी चालू केलं शिंग जाळत. शिंग जाळ्याचा फायदा काय माहिती का? जनावराला मार्केटमध्ये व्हॅल्यू जास्त मिळते. बरोबर आहे का? माहिती ना. नाही मित्रांनो, जनावर ज्यावेळेस तुमचं वेळ आहे त्यावेळेस कारवड होऊ द्या. कोण तर काय ठेवत नाही कोण, पण कारवड झाल्यानंतर त्याचं डिहॉर्निंग करून घ्या. डिहॉर्निंग केल्यानंतर त्याचं देखणं पण वाढतं आणि त्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू पण जास्त राहते.
शिंगाच्या गाईपेक्षा बोंड्या गाईंना मागणी जास्त असते, कारण मुक्त संचार गोठा ज्यांचा कुणाच असेल तिथं शिंगाच्या गाई ठेवत नाहीत, कारण जनावर मारामारी करतात. मालक आपल्या शेडवरती मस्टेटिसचा वगैरे काय प्रॉब्लेम कधी? काय नाही. मस्टेटिसचा काय प्रॉब्लेम? जर झालं मस्टेटिस तर तुम्ही काय त्याच्यावर काय उपाययोजना करता? काय नाही, आपलं म्हणजे इंडिस्ट्रीच्या तुफा आणि टिटलियमच्या वळ्या. टिटलियमच्या वळ्या. जनावर आटवताना वगैरे काय काळजी घेता? काय नाही, आपल्या इंडिस्ट्रीच्या तुफा शक्यतो. जनावर आटवताना त्यात अँटीबायोटिकच्या ट्युबा कंपल्सरी, न चुकता. मित्रांनो, जनावर ज्यावेळेस तुम्ही आटवता त्यावेळेस त्यांच्या कासेमध्ये कुठल्याही अँटीबायोटिकच्या टुपा तुम्ही सोडू शकता. त्यामुळे जर पाठीमागून दूध जर त्यात थोडंफार तयार झालं तर त्याचं इन्फेक्शन होऊन मस्टॅटिसवर जनावर जात नाही. ही गाय किती लिटर आहे जर आता? आता सध्या ही दोन टायमाच 18-19. दोन टायमाच 18-19. वेळेनंतर किती ती? 20-22. 20-22 लिटर दोन टायमाच. कितवे येतात आहे आता ही? चौथ्या येतात आहे का? मालकांची गुरं एकदम उत्कृष्ट दर्जेची जनावर आहेत सगळी. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात, ही पहिल्यावर आहे का? ही पहिल्यावर येईल आहे का? हट. आता दात लावलाय. 14-15 आदत येईल. मित्रांनो, आदत येलेली काय आता किती देते ही दूध? आता सकाळपारी 9:30 देते. 9:30 संध्याकाळी 7-8. 7-8 दूध स्वतः जाऊन पोच करावं लागतंय का? स्वतः जाऊन दूध पोच करता. मालक, आपण चाऱ्याचं व्यवस्थापन जे केलंय, आता दिवसातून किती वेळा चारा ठेवता जनावरांना? दोन वेळा चारा. आणि खुराक काय ठेवता? खुराक इंद्रनील सुग्रास, खपरी पेंड आणि भरडा. इंद्रनील सुग्रास, खपरी पेंड, भरडा. भरडा म्हणजे मकाचं पेंड. ह्या म्हणजे साधारणतः आपण चारा ठेवता ती जनावर, आता साधारणतः 30 लिटरची गाय आहे. 30 लिटरच्या गायला किती चारा, 20 लिटरच्या गायला किती चारा, त्याचं काही नियोजन आहे का? म्हणजे कसं असतं त्याचं? साधारणतः 30 लिटरच्या गाईला दोन टायमा 30 लिटरच्या गाईला 17-18 किलो साधारणतः ठेवतात. पाटीचा अंदाज म्हणजे 30 किलोच्या 30 लिटर दूध देणाऱ्या गायला किती ठेवतात चारा? 17-18 किलो साधारणतः 17-18 किलो. आणि त्याला खुराक किती ठेवा लागतं? खुराक एक म्हणजे 4 किलो सुग्रास, एक किलो पेंड आणि 2 किलो पीठ. 1 किलो पेंड आणि 2 किलो पीठ आणि 4 किलो सुग्रास. दिवस दोन टायमाच, दोन टायमाच 30 लिटर दूध देणाऱ्या गायला दोन टायमाच सगळा मिळून खुराक किती जाते? दोन टायमाच 15-16 किलो जाते 30 लिटरच्या गायला. 30 लिटर म्हणजे 10 लिटरला 5 किलो खुराक गेली आणि साधारणतः द्यावं लागतंय. बरोबर. आता ह्याचा सुग्रास भाव पण, सुग्रास काय भाव असते? सुग्रास आता 1165 आणि ह्याचं सरकी आपली ह्याची पेंड, खपरी पेंड 2000 रुपये, 50 किलो बॅग 2000 रुपये. आणि पिठाचं 1350 रुपये. बर, आपण मिळालेल्या शेणाचं काय करता? मला मिळालेल्या शेणाचं व्यापाऱ्याला शेण काय दर जाते? शेण आता 3600-4000 रुपये म्हणजे प्रति ट्रेलर 3600 रुपये ते 4000 रुपये. आणि ह्याचं काय करता? स्वतःच्या शेतीला वगैरे काय त्यातलं शेण वापरता? दोन महिन्यासाठी. दोन महिन्याचं जेवढं कलेक्ट होईल, किती ट्रेलर शेण निघतं साधारणतः वर्षाकडे? 50 ट्रेलर वर्षाकडे शेण निघतं. शेणापासून पण बराच फायदा होतोय आपला. शेणापासून तरी किती वर्षाकडे? साधारणतः 1 वर्षाची लागणारी 6 महिन्याची वरण मिळते. 6 महिन्याची वैरण शेणावर मिळते. शेणाच्या पैशावर मित्रांनो 6 महिन्याची वैरण भागते. आणि जी म्हणजे आपलं आता वर्षकाठी विकता किती जनावर घेतली तरी? साधारणतः वर्षकाठी कारवाडी विकतो, गाय नाही सध्या तरी. गाय नाही, कारवाडी विकता. कारवाडी म्हणजे तरी म्हणजे साधारणतः 5 महिन्याची 8 महिन्याची वर्षाची ह्यापर्यंत. 5 महिने 8 महिने वर्ष. आता चालूला ती 9 महिन्याचं कारवाड आहे, ती म्हणता ती द्यायचं आहे? नाही सध्या नाही ना. मित्रांनो, मालकांचा मोबाईल नंबर काय सांगाय? 73-50-96-90-82. 73-50-96-90-82. मित्रांनो, मुक्त गोठा पद्धतीचा आपण भरपूर शेड बघितले होते, पण जागेचा अभाव असल्यामुळे ज्या ज्या मित्रांना शेड मुक्त करता येत नाही त्यांनी पण बंदिस्त शेड करा.
मालकांची सध्याला आता दुष्काळी परिस्थिती आहे, वायरणीचे वगैरे नियोजन करण्यामुळे ह्या शेडमधली बरीच कामं राहिली ते. आता ही गव्हाण वगैरे बांधायची ना, गव्हाण बांधायची, खोबा करायचा धारे मध्ये, धारेची मशीन आणायची. कुठल्या कंपनीची मशीन घेणार आहे अजून काय नक्की नाही का? साधारणतः आपल्याला आता 25 गायीपर्यंत मिल्किंग करायसाठी त्या क्षमतेची मशीन घ्यावं लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, मशीन घेतल्यानंतर, मशीन घेतल्यानंतर काय होईल? काही वेळेस जाणार नाही, धार काढण्यात त्रास वाचेल. बरं, आपण हा फार्म बघता किती जण? दोघ जण म्हणजे भाऊ नाही नॉर्मल दोघ जण, दोघ जण एवढी सगळी जाणार हँडल करता. वैरणीचं कसं नियोजन करता? वैरण आणायला वगैरे स्वतःच टमटम गडी वगैरे काय स्वतः जायचं? स्वतः किती दिवसाला किती आण लागते वैरण? साधारणतः एक म्हणजे अर्धा घंटा ऊस आणतो साधारणतः. रोज अर्धा घंटा ऊस? रोज रोज जायचं का? एक दिवसाड आणतो, एक दिवसाड अर्धा घंटा ऊस. सध्याला आपलं आपण ऊस घालता जनावरला, ऊसाच तोटा काय व्हायला लागला? काय नाही ऊसाचा तोटा. तसं आता दुष्काळी परिस्थितीमुळे ऊसाचा तोटा नाही, पण जर सुकाळ असेल, पाणी भरपूर असेल, ऊस मकवान मकवान घालणार. पण त्यावेळेस जर ऊस ऊस घालावा का ना घालून नियमान जनावरांना? नाही तसं नियमान ऊस घालून, पण जनावरांना ऊस घालूच नाही. ऊसाचं तुम्हाला आता असं म्हणजे जाणवते काय ऊसामुळे आपल्यात ही फरक पडला जनावरांमध्ये? गाई खराब झाली, गाय दुधाला तर कमी येत नाही, दुधाला ऊसामुळे मित्रांनो गायी दुधाला अजिबात कमी येत नाहीत, पण जनावरांची क्वालिटी राहत नाही. जनावर आपली आता ही दिसतात ही, ह्याच्या आधी ज्यावेळेस अन्न म्हणजे आपल्या इथं मकवान वगैरे पुरेसं होतं त्यावेळेस जनावर कशी होती मित्रांनो? गायी आता दिसतात तयार, पण ज्यावेळेस मकवानाचा चारा होता, हिरवा चारा होता, त्यावेळेस गायी ह्याच्यापेक्षा तयार होत्या. ऊसामुळे जनावरं खराब झालीत मित्रांनो. शक्यतो जनावरांना ऊस टाकत जाऊ नका, पण आता सध्याला दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे ऊसाशिवाय पर्याय नाही. मित्रांनो, जेवढा तुम्हाला वर्षाला चारा लागतो तेवढा तुम्ही मुरघास करून ठेवा. पावसाळ्यामध्ये तुम्ही मकवानाचं जे केंबळ असतं ते जाळून देता, त्यापेक्षा तुम्ही मुरघास तयार करून ठेवा. स्वस्तात फळ असते त्यावेळेस, ज्यावेळेस प्लॉट स्वस्त असतात मकवानाचे त्यावेळेसच प्लॉट घेऊन त्याचा मुरघास तयार करून ठेवा. मुरघास वगैरे काय माहीत आहे मार्ग आपल्याला? मालकांना मुरघास माहीत नाही. मी हा व्हिडिओ झाल्यानंतर त्यांना मुरघास कसा बनवायचा काय बनवायचा ते शिकवतो. धन्यवाद मार्ग, आपण एवढा वेळ दिला आमच्यासाठी, आपण पूर्णपणे आम्ही विचारलेली सगळी माहिती दिली. जर आपल्याला ह्या नंबरवरती कोणी त्यांना काय विचारू वाटलं विचारलं तर सांग चाल ना त्यांना. तुमचं ह्या फार्मवरती आसपासची बरीच लोक येतात, ह्यांचं म्हणजे फार्म बघण्यासारखं नाही, पण जे नियोजन आहे, जे जनावर चारा व्यवस्थापन आहे ते पाहण्यासाठी, कारण फक्त नवरा बायको दोन माणसांनी एवढा मोठा फार्म हँडल करायचा आणि वैरणीला बाहेर जावं लागतंय, जागेवर वैरण नाही, लांबून वैरण आणून. साधारणतः आता किती लांबनं वैरण आणतं आपण? साधारणतः 6 किलोमीटर. 6 किलोमीटरवरनं आता कमीत कमी आता चालला 6 किलोमीटर आहे. या भागात 15-20 किलोमीटरवरनं वैरण आणणारे लोक आहेत. मग आता एवढं सगळा वेळ जवळजवळ जेवढं काम करतात त्याचा निम्मा वेळ वैरणीवर वैरणीवर जात आहे. मित्रांनो, सध्याला वैरणीची फार टंचाई आहे, कडव्याची, हां वैरणीची बिकट परिस्थिती आहे. हिरवा चारा असल्यावर दुधाला आणखीन जाणार. हां मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पाहिलात, आपला हा व्हिडिओ शेअर करा, आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करा. आणि आपल्याला काय अडचणी वगैरे असतील जनावरांच्या गायी सांभाळताना, काही शंका कुशंका येत असतील तर मालकांना फोन करा, अवश्य ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद. करावडी करू खबर आपण.